नमस्कार, कुक विथ प्रीती इन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण विदर्भ विशेष त्रिकोणी पाटवडीची भाजी कशी बनवायची ती बघणार आहे. ही भाजी बनवायला सोपी, खायला अतिशय चविष्ट आणि झणझणीत बनते. घरात भाजीचं नसताना ही भाजी आपण अगदी झटपट बनवून तयार करू शकतो. चला तर ही वडी कशी बनवायची बघूया. सुरुवातीला आपण त्रिकोणी वडी तयार करून घेऊया. यासाठी एका परातीमध्ये 1 कप आणि आणखीन 2 चम्मच बेसन घालून घ्यायचं आहे. 4 व्यक्तींसाठी आपण इथे भाजी बनवत आहे. 1 कप बेसन परफेक्ट असं होतं 4 व्यक्तींसाठी. यानंतर यामध्ये 2 छोटे चम्मच लाल तिखट, 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मच जिरे पावडर आणि 1/2 चम्मच हळद घालून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं, 1/2 चम्मच आलं लसूणची पेस्ट घालायची आणि 1 चम्मच तेल घालायचं. तेल घातल्यामुळे वडी छान नरम होते आणि अगदी हलकी फुलकी बनते. यानंतर हे एकदा आपण हाताने छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळे मसाले आणि बेसन व्यवस्थित मिक्स होईल. यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालत पीठ मळून घ्यायचं आहे. मी इथे 1 कप पाणी घेतलं आहे. थोडं थोडं पाणी घालून बेसनाच्या पिठाचा आपल्याला घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. खूप सैल करू नका आणि खूप कडक पण नको. बघू शकता पीठ आपलं छान मळून झालेलं आहे. याला छान असं एकदा मळून घेऊया, म्हणजे वडी छान लाटल्या जाईल. यानंतर बेसन पिठाची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. यासाठी पोळपाट आणि बेलनला तेल लावून घ्यायचं. तेलाच्या हाताने ही पोळी लाटायची आहे. मी इथे एकच मोठी पोळी लाटून घेत आहे. तुम्ही हवं असेल तर 2 पोळ्या लाटू शकता. याच्या खूप पातळ लाटायची नाही आहे पोळी. अगदी अलगद हाताने आपण पोळीपेक्षा जाड, रेग्युलर पोळीपेक्षा जाड अशी पोळी लाटून घ्यायची आहे. अगदी सोप्या पद्धतीने ही पोळी लाटल्या जाते. बघू शकता खूप जोर लागत नाही आणि छान अशी लाटल्या जाते. बेसन पोळी आपली थोडी लाटून झाली की यावर थोडासा कोथिंबीर घालायचा. दिसायला छान दिसते कोथिंबीरमुळे ही वडी. आणि कोथिंबीर टाकल्यानंतर बेलनच्या साह्याने आणखीन 1-10-20 सेकंद लाटून घ्यायचं, म्हणजे कोथिंबीर या पोळीला छान चिकटतो. बेसन पोळी तयार झालेली आहे. यानंतर आपण याची वडी कट करून घेणार आहे. वडी बनवण्यासाठी इथे आपल्याला ही पोळी चौकोनी आकारामध्ये मोठ्या मोठ्या वड्यांमध्ये कापून घ्यायची आहे. बघू शकता या पद्धतीने मी ही पोळी छान चौकोनी आकारामध्ये कट करून घेतली आहे. थोड्या मोठ्या वड्या पाडायच्या या पद्धतीने. कट करून झालेल्या आहे. त्यानंतर यातला 1 तुकडा हातात घ्यायचा आणि त्याचे 2 अपोजिट जे डायरेक्शनचे टोक आहे ते जवळ आणायचे आणि या पद्धतीने मेहंदीच्या कोनसारखा किंवा आईस्क्रीम कोनसारखा कोन बनवून घ्यायचा. ही त्रिकोणी वडी अतिशय करायला सोपी आहे. दिसायला अतिशय सुरेख दिसते. खाणाऱ्याला खूप मजा येते ही वडी खाताना. बघू शकता अगदी मस्त अशा वड्या याच्या तयार होत आहे. पीठ छान मळून घ्यायचं, म्हणजे ही वडी तुटत नाही. पीठ मळल्या गेलं नाही तर वडी तुटू शकते. अशा यात सगळ्या त्रिकोणी वडी आपण तयार करून घेऊया. त्रिकोणी वड्या बघू शकता मस्त तयार झालेल्या आहे. 4 ते 5 व्यक्तींसाठी आरामात एवढ्या वड्या भरपूर होतात. रश्श्यामध्ये टाकल्यानंतर या फुलतात, त्यामुळे खूप जास्त वड्या बनवायच्या नाही. यानंतर भाजीचा रस्सा बनवण्यासाठी आपण मसाला भाजून घेणार आहे. गॅसवर एका कढईमध्ये 1 मोठ्या आकाराचा कांदा, त्यामध्ये 1/2 चम्मच तेल घालून छान लालसर रंगावर परतवून घ्यायचा आहे. मीडियम फ्लेमवर कांदा छान लाल होतपर्यंत भाजून घेऊया. बघू शकता कांदा हलकासा लाल झालेला आहे. यामध्ये आता 2 मोठे चम्मच धणे घालून घ्यायचे आहे. धणे आणि कांदा सोबतच आपल्याला आता 3 ते 4 मिनटं भाजून घ्यायचं आहे. धणे भाजायला वेळ लागतो, त्यामुळे कांद्यासोबतचे छान 4-5 मिनटं भाजून घ्यायचं मीडियम फ्लेमवर. कांदा आणि धणे छान लालसर रंगावर परतवल्या गेले की यामध्ये खोबऱ्याचा किस घालायचा. 2 ते 3 चम्मच मोठे खोबऱ्याचा किस किंवा खोबऱ्याचा तुकडा वापरायचा. मीडियम फ्लेमवर हे सगळं लालसर रंग येतपर्यंत परतवून घेऊया. एकसारखं हलवत हलवत भाजून घ्यायचं. बघू शकता लालसर रंग आलेला आहे. यामध्ये आता 1 मीडियम आकाराचा टोमॅटो घालून घ्यायचा आणि हा टोमॅटो अगदी 2 मिनटं भाजून घ्यायचं. टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे. यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि मसाला छान थंड होऊ देऊया. मसाला आपला छान थंड झालेला आहे. यामध्ये 2-3 चम्मच पाणी घालायचं आणि छान फाईन असं वाटण करून घ्यायचं मिक्सरवर. वाटण आपलं तयार झालेलं आहे. यानंतर भाजीला फोडणी मारून घेऊया. कढईमध्ये 3 मोठे चम्मच तेल घालायचं. तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं.
ही भाजी थोड़ी झणझणीत पाहिजे, त्यामुळे तेल थोड़ा जास्त टाकायचं। तेल गरम झालं की एक चम्मच जिरे घालायचे, एक तेजपान, एक दालचिनीचा तुकड़ा, एक हिरवी वेलची, 4 ते 5 काळी मिरी, छान असा गरम मसाला यामध्ये टाकायचा, फ्लेवर खूप छान येतो। 3-4 कढीपत्त्याची पानं घालायची, यामुळे सुगंध खूप छान येतो। कढीपत्ता छान तडतडला की यामध्ये वाटण तयार करून घेतलेलं घालून घ्यायचं। हे वाटण 3 ते 4 मिनिटं मीडियम फ्लेमवर छान तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। जेवढं छान वाटण परतवल्या जाईल तेवढी छान कट म्हणजे तर्री आपल्या भाजीला येईल। 4-5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मसाला छान परतवला गेला आहे। मसाला छान परतवून झाला की यामध्ये एक मोठा चम्मच आलं लसूणची पेस्ट घालायची आणि ही पेस्ट 2 ते 3 मिनिटं लो फ्लेमवर परतवून घ्यायची। पेस्ट आपली छान परतवून झालेली आहे, मसाल्याला छान तेल सुटायला लागलेलं आहे। यामध्ये आता सुके मसाले घालायचे, 2 चम्मच लाल तिखट, आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, अगदी थोडीशी हळद घालायची, 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मच जिरे पावडर आणि 1 चम्मच काळा मसाला घालायचा। तुमच्याकडे जो रेग्युलर मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता। चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळे मसाले लो फ्लेमवर 3 ते 4 मिनिटं परतवून घ्यायचे। बघू शकता मसाले छान परतवले गेले आहे। यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। यामध्ये आता आपल्याला 2 ग्लास गरम पाणी घालायचं आहे। पाणी गरम घातल्यामुळे भाजीला तर्री छान येते। यानंतर व्यवस्थित असं हे पाणी मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। तयार केलेला रस्सा अगदी पातळसर करायचा, कारण यामध्ये बेसनवडी जेव्हा घालतो तेव्हा हा रस्सा घट्टसर होत जातो, त्यामुळे जास्तीत जास्त पाणी घालायचं। यानंतर झाकण झाकून 3 ते 4 उकळ्या या रस्स्याला काढून घ्यायच्या, एकदम कडकडीत अशा। मस्त अशा 4 उकळी मी काढून घेतल्या आहे। रस्सा छान उकळला गेला पाहिजे, त्यानंतर यामध्ये वड्या सोडायच्या। एक एक करून ही वडी सोडून घेऊया, जिथे रस्सा उकळत आहे तिथे वड्या सोडायच्या। हलक्या हाताने वडी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, झाकण झाकून 4 ते 5 मिनटं छान उकळी काढून घ्यायची। 4 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता वडी छान फुलून वरती आलेली आहे। एकदा हलक्या हाताने मिक्स करायचं, यानंतर बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा। भाजीला तर्री बघू शकता किती छान आलेली आहे, अगदी झणझणीत अशी ही भाजी तयार झालेली आहे। भाकरीसोबत, चपातीसोबत, राईससोबत ही भाजी खायला अप्रतिम लागते। फक्त भाजी बनवताना पातळसर रस्सा ठेवा, कारण जसजसं हे थंड होईल तसं तसं घट्टसरपणा बेसनच्या स्टार्चमुळे या भाजीला येतो। अशी ही झणझणीत त्रिकोणी वडी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।